सॉल्व के लिए लिख सकते हैं एग्जांपल सॉल्व के लिए, चले तसा करायचे एग्जांपल सॉल्व। अजूनही कोणाला काय डाउट असेल तर विचारा इन फिक्स टू पोस्ट फिक्स मध्ये, ठीक आहे। नाउ नेक्स्ट कन्वर्जन बघा, फर्स्ट कन्वर्जन वी हैव सीन और वी हैव कन्वर्टेड अवर इन फिक्स एक्सप्रेशन इनटू द पोस्ट फिक्स एक्सप्रेशन, ठीक आहे। मीन्स वी हैव पुट द ऑपरेटर फॉर और आफ्टर दी ऑपरेंड्स, आपण कुठे ठेवला ते आफ्टर दी ऑपरेंड्स, दैट इज नथिंग बट युअर पोस्ट फिक्स, राइट। नाउ टुडे वी आर गोइंग टू सी हाउ टू कन्वर्ट हॅलो सर, आवाज येत नाही सर, आवाज येत नाही तुमचा सर, आवाज येत नाही। ठीक आहे, सी वी हैव गिवन द एक्सप्रेशन लाइक ए प्लस बी एंड व्हाट वी हैव टू डू, वी हैव टू कन्वर्ट अवर एक्सप्रेशन लाइक दिस प्लस ए बी, मीन्स दिस इनफिक्स एक्सप्रेशन we are going to convert into prefix and here we are going to take the help of stack, aplya kashani madat kyachi ya tikani stack chi madat kyachi, theek hai। Now how to do this baka, what are the steps you have to follow to convert your infix expression into prefix expression, theek hai। First step you have to follow that reverse your string, reverse the given string or expression, reverse the given string or expression and put or provide as a input string, ya tikani te ka karay tumhala input string manun provide karayche, means what, dileli string tumhala ulti lihun gyayche, dileli string tumhala kay karayche hai ulti lihayche, theek hai। For example suppose your expression is like this a plus b plus c, ठीक आहे। सपोज दिस इज युअर गिवन एक्सप्रेशन, हे काय असेल तुमचं गिवन एक्सप्रेशन, देन हाउ टू डू दिस बघा, सिरियल नंबर देन इनपुट स्ट्रिंग, ठीक आहे, देन स्टॅक डिटेल्स अँड ऍट लास्ट आउटपुट स्ट्रिंग, किंवा त्याला प्रिफिक्स स्ट्रिंग सुद्धा म्हणा, चालते प्रिफिक्स स्ट्रिंग। What we have to do first, we have to first reverse the string, आपल्याला दिलेलं एक्सप्रेशन किंवा दिलेली स्ट्रिंग हे काय करायचे आपल्याला पहिल्यांदा उलटी लिहून घ्यायचे, ठीक आहे। उलटी लिहायचे म्हणजे काय, सी प्लस बी प्लस ए, राइट हियर सी प्लस बी प्लस ए, ठीक आहे। इन फर्स्ट स्टेप वी हैव रिवर्स अवर स्ट्रिंग, आपली स्ट्रिंग काय केली आपण रिवर्स केली, ठीक आहे। नाउ फॉलो द सेम प्रोसिजर जी तुम्ही इनफिक्स टू पोस्टफिक्स ला प्रोसिजर वापरली, सेम प्रोसिजर तुम्हाला ह्या ठिकाणी फॉलो करायचे, मीन्स व्हाट, चेक हा फर्स्ट सी ऑपरेंड, सी ऑपरेंड 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 प्लेस इन आउटपुट स्ट्रिंग, आउटपुट स्ट्रिंग आउटपुट स्ट्रिंग, ओके ओके। बट हियर whenever string is added to your output string, okay, whenever your operands they are added to output string, they are added from right side, they are added from the right side, right side kadun left side la tumche operators tya tikani operands tya tikani lihi dyayche, okay। Mag pahile paya tumche c, it is a operand added to the output string, okay। Pahili gosht kutle tumchi ऑपरेटर प्लस ए, ठीक आहे। नाउ सेकंड प्लस इज ऑपरेटर पुश ऑन टू द स्टॅक, हे तुमचं स्टॅक ला आलं, हे सी तुमचं आहे तसं राहिलं, ठीक आहे। देन राहिलं काय, इथं बी प्लस ए,
ठीक है. नेक्स्ट बी इज द ऑपरेंड कुटुंब होणार तुमचं आउटपुट स्ट्रिंग मध्ये. आउटपुट स्ट्रिंग म्हणजे कसं आलं बिलो द सी सी कसं आलं तुमचं ते बी सी. ठीक आहे. नाव नेक्स्ट राहिले काय तर प्लस ए या ठिकाणी प्लस आय कसं ते. ठीक आहे. हा नेक्स्ट प्लस इज अ ऑपरेटर. वी हॅव टू मूव दॅट ऑपरेटर टू स्टॅक. आपल्याला तो ऑपरेटर कुठं मूव करायचा आहे स्टॅकला मूव करायचा आहे. ठीक आहे. आता मूव करताना बघा स्टॅकला मूव करताना जे आपण पोस्टफिक्स मध्ये केलं पोस्टफिक्स मध्ये काय करतो आपण इफ युअर स्टॅक ऑपरेटर अँड स्कॅनड ऑपरेटर बोथ आर हॅव्हिंग द सेम प्रायोरिटी दोघांची प्रायोरिटी जर सेम असेल देन वी आर रिमूव्हिंग ऑपरेटर फ्रॉम स्टॅक अँड पुट ऑन टू द आउटपुट स्ट्रिंग अँड देन वी आर ऍडिंग स्कॅनर ऑपरेटर टू द स्टॅक. ठीक आहे. त्यावेळेस काय केलं आपण जर दोन्ही ऑपरेटरची प्रायोरिटी सेम असेल तर स्टॅक वरचा ऑपरेटर आपण काढून कुठे ठेवत होतो आउटपुट स्ट्रिंगला ठेवत होतो आणि आलेला ऑपरेटर हा कुठे आला होता तुमच्या स्टॅकला ऍड होत होता. बरोबर. ठीक आहे. नाव इन द प्रिफिक्स एक्सप्रेशन इन प्रिफिक्स एक्सप्रेशन इफ युअर प्लस ऑपरेटर सॉरी स्कॅनर ऑपरेटर अँड स्टॅक ऑपरेटर इफ दे आर हॅव्हिंग सेम प्रायोरिटी इफ दे आर हॅव्हिंग सेम प्रायोरिटी देन यू हॅव टू कीप स्टॅक ऑपरेटर ऍज इट इज. तुम्हाला स्टॅकचा ऑपरेटर आहे तसा ठेवायचा आहे प्लस you have to add scan the operator to stack. You have to add scan operator to the stack. Okay? Hacha madhe condition vegli ahe baka. In fix to postfix la. Apan stack varcha operator kadat hoto. Alela operator stack la add karut hoto. Pan in fix to prefix. In this you have to keep your stack operator as it is. तुम्हाला स्टॅकचा ऑपरेटर आहे कसा ठेवायचा आहे अँड यू हॅव टू ऍड स्कॅनर ऑपरेटर ऑन टू द स्टॅक. म्हणजे स्टॅकवरती किती ऑपरेटर झाले तुमच्या या ठिकाणी स्टॅकवरती किती ऑपरेटर झाले तुमचे दोन ऑपरेटर झाले. ठीक आहे. राहिलं काय तर एक राहिलं. ठीक आहे. नाव नेक्स्ट ए सी बी ए. ठीक आहे. आता पुढे काय आपल्याकडे आहे का स्कॅन करायला इथं काही नाहीये मग स्टॅक फक्त रिकामा करा. आता स्टॅक रिकामा करताना तुम्हाला काय करायचंय जो टॉपचा ऑपरेटर आहे तिथून तुमचे सगळे ऑपरेटर काय करायचे रिमूव्ह करायचे. ठीक आहे. मग टॉपचा ऑपरेटर कुठला तुमचा हा काय तुमचा टॉपचा ऑपरेटर आहे. ठीक आहे. काढा आउटपुट स्ट्रिंगला ठेवा परत प्लस काढायचं आउटपुट स्ट्रिंगला ठेवायचं. ठीक आहे. सो दिस इज द प्रिफिक्स स्ट्रिंग. ही काय झाली तुमची या ठिकाणी प्रिफिक्स स्ट्रिंग. ठीक आहे. पहिली कंडिशन काय अप्लाय केली आपण रिवर्स द स्ट्रिंग रिवर्स द स्ट्रिंग स्टॅक ऑपरेटर अँड युअर स्कॅन ऑपरेटर इज हॅव्हिंग सेम प्रायोरिटी सेम प्रायोरिटी stack operator is as it is and put scan operator in stack. Stack operator as it is. Keep as it is and push operator in operator in stack. Scan operator on scan operator in stack. ठीक आहे. Right. पहिली condition काय apply केली आपण जर दोघांची priority same असेल then stack operator आहे कसा ठेवायचा आणि आलेला ऑपरेटर हा कुठं पुश करायचा आपल्याला स्टॅक वरती पुश करायचा. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट कंडिशन दॅट यू हॅव टू अप्लाय राईट. नाव इफ युअर गिव्हन एक्सप्रेशन इज लाईक दिस बघा आता दिलेलं एक्सप्रेशन suppose your given expression is like this a into b plus c a into b plus c. ठीक आहे.
पहिल्यांदा काय नाही सांगितलं तुम्हाला, रिवर्स द स्ट्रिंग सी प्लस बी इंटू ए इंटू ए, ओके रिवर्स केली. ठीक आहे. नाउ नेक्स्ट सी इनऑपरेट स्ट्रिंग आउटपुट आउटपुट स्ट्रिंग रिमेनिंग प्लस बी इंटू ए. ठीक आहे. ऑन स्टॅक प्लस इज ऑपरेटर एडेड टू द स्टॅक प्लस स्टॅक. ठीक आहे. Right now, remaining B into A. Output string. Okay. Now B, it is operand added to the output. In the output string. Remaining into A. A plus आहे तसं stack वरचं. Now बघा here next is operator आणि ह्या ठिकाणी काय तुमचं plus आहे. Now you are बघा scanned operator. स्कॅनर ऑपरेटर कुठला तुमचा मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन ऑपरेटर इज अ प्लस. मल्टिप्लिकेशन इज हॅव्हिंग हायर प्रायोरिटी. मल्टिप्लिकेशन इज हॅव्हिंग हायर प्रायोरिटी. देन कीप युअर स्टॅक ऑपरेटर ऍज इट इज. स्टॅकचा ऑपरेटर आहे तसा ठेवायचा. अँड पुश युअर स्कॅनर ऑपरेटर ऑन टू द स्टॅक. ठीक आहे. मग या ठिकाणी सेकंड कंडिशन काय, इफ स्कॅनर स्टॅक ऑपरेटर देन इफ स्टॅक ऑपरेटर ऍज इट इज अँड स्कॅनर ऑपरेटर इन स्टॅक स्कॅनर ऑपरेटर ऑन स्टॅक ऑन स्टॅक. ठीक आहे. नेक्स्ट बी का तुमचं ए काढा. Right now, now there are no another string to scan, so pop all the operators from your stack. पहिल्यांदा काय निघणार तुमचं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन त्याच्यानंतर काय निघणार प्लस. प्लस बघा दिस मल्टिप्लिकेशन इज अप्लाइड ऑन ए अँड बी अँड दिस प्लस इज अप्लाइड बिटवीन ए इंटू बी अँड सी. त्यामुळे तिथे लिहिणार बघा A into B plus C. ठीक आहे. पहिल्यांदा कुठलं कॅल्क्युलेशन होणार तुमचं A into B कॅल्क्युलेशन होईल. त्याच्यानंतर ते तुमचं त्या ठिकाणी ऍड केलं जाईल, C ऍड केलं जाईल. ठीक आहे. दिस इज अवर सेकंड कंडिशन. ही काय झाली आपली सेकंड कंडिशन वेअर युअर स्कॅन्ड ऑपरेटर इज ग्रेटर दॅन युअर स्टॅक ऑपरेटर. देन कीप स्टॅक ऑपरेटर ऍज इट इज अँड पुश scanned operator onto the stack. Okay. Now, if the condition is like this, at the condition to A plus B into A, then C. The Asha will sky correct. Okay. A plus B into C. Reverse the string. C into B plus A. Okay. Now, C is operand added to the output string. B plus A. Okay. Now, multiplication is operator added to the stack. Remaining B plus A. Here C as it is. Next, B is operand added to the output string. Remaining plus A. ठीक आहे. ना प्लस इज ऑपरेटर हियर. नाउ इट इज अ स्कॅन ऑपरेटर अँड मल्टिप्लिकेशन इज अ स्टॅक ऑपरेटर. नाउ कंडिशन इज लाइक दिस वेअर युअर स्कॅन ऑपरेटर इज हॅव्हिंग अ लेस प्रायोरिटी दॅन स्टॅक ऑपरेटर. आता स्टॅक ऑपरेटर पेक्षा स्कॅन ऑपरेटरची प्रायोरिटी तुमची कमी आहे. मीन्स व्हॉट? Here, stack operator is greater than scan operator. Stack operator is greater than scan operator. Then what you have to do in this case, then pop stack operator and put on output string.
and then push can operator on stack. म्हणजे काय करायचं तुम्हाला स्टॅक वरचा ऑपरेटर काढायचा कधी काढायचा आहे इफ इट इज हॅव्हिंग ग्रेटर प्रायोरिटी दॅन स्कॅन ऑपरेटर तो जर स्कॅन ऑपरेटर पेक्षा मोठा असेल त्याची प्रायोरिटी जास्त असेल तर पहिल्यांदा तो काय करायचा रिमूव्ह करायचा ठीक आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन रिमूव्ह केला आणि तो कुठे ठेवला आपण त्या ठिकाणी आउटपुट स्ट्रिंगला ठेवला ठीक आहे नाव push your plus operator on to the stack plus operator kuda mukela apan tya tikani stack la mukela next remaining kar ahe tumcha a add kara theek hai ata kuda kutli string nahi ata stack var tumcha kada kutla operator shillya nahi fakta plus operator plus operator theek hai just remove it and put into the output string mhanje kay ala प्लस ए इनटू बी सी मग ह्या ठिकाणी हे जे मल्टिप्लिकेशन आहे दिस इज अप्लाइड टू बी सी अँड प्लस ए दिस इज अप्लाइड ए तुमचं मल्टिप्लिकेशन बी आणि सी यांचं मल्टिप्लिकेशन प्लस ए म्हणजे तुमचं काय झालं ते ए प्लस बी इनटू सी ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कुणाचा अगोदर होणार आहे अगोदर केलं जाईल ठीक आहे लक्षात राहील फक्त तीन कंडिशन लक्षात ठेवायच्या कुठलं इफ दे आर हॅव्हिंग सेम प्रायोरिटी स्टॅक ऑपरेटर आहे तसा ठेवा स्कॅन ऑपरेटर स्टॅक वरती मूव्ह करायचा इफ युअर स्कॅन ऑपरेटर इज हॅव्हिंग ग्रेटर प्रायोरिटी स्कॅन ऑपरेटर जर मोठा असेल स्टॅक ऑपरेटर पेक्षा देन ऑल्सो कीप युअर स्टॅक ऑपरेटर ऍज इट इज अँड पुश your scan operator onto the stack next third condition if your stack operator is having greater priority then काय करायचे pop stack operator and push scan operator onto the stack म्हणजे तुमचा स्टॅकचा ऑपरेटर काढायचा कधी तुम्हाला जर तो मोठा असेल तरच काढायचा जर तो लहान असेल तर लहान असेल किंवा इक्वल असेल दोघांची प्रायोरिटी तर तो आहे तसा ठेवला जातो लक्षात राहील यस सर ठीक आहे कोणाला काय शंका आहे याच्यामध्ये यस सर नो सर नो सर ओके नाउ लेट्स सी दी यस्टरडेज एग्जांपल और लास्ट लेक्चर एग्जांपल हाउ टू मेक इट इज अ प्रीफिक्स एक्सप्रेशन बघा प्रीफिक्स मध्ये कसं कन्वर्ट केलं जातं ते काय एक्सप्रेशन होत फोर डॉलर टू पुढे काय करेन इन टू थ्री मायनस थ्री डिवायडेड बाय एट डिवायडेड बाय फोर काय एक्सप्रेशन सांगणार मला एक्झाम दिले पण एक्सप्रेशन काय होत फोर डॉलर टू मायनस इंटू थ्री मायनस थ्री मायनस थ्री इंटू थ्री मायनस थ्री टू इंटू थ्री इंटू थ्री सर फोर मायनस थ्री इंटू थ्री मायनस थ्री प्लस एट डिवायडेड बाय एट फोर एट डिवायडेड बाय फोर डिवायडेड बाय डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये वन प्लस वन वन प्लस वन ठीक आहे सो दिस इज द गिवन एक्सप्रेशन हे काय तुमच्या या ठिकाणी गिवन एक्सप्रेशन आहे ठीक आहे फर्स्ट राईट दॅट एक्सप्रेशन इन टू द रिव्हर्स फॉर्म रिव्हर्स फॉर्म मध्ये आपल्याला दिलेलं एक्सप्रेशन लिहायचं म्हणजे काय लिहिणार वन प्लस वन ब्रॅकेट वन प्लस वन ब्रॅकेट ब्रॅकेट ठीक आहे प्लस 1 plus 1 plus 1 plus 1 divided by 4 divided by 8 plus 3 minus 3
माइनस थ्री इंटू टू डॉलर डॉलर इंटू टू डॉलर फोर डॉलर फोर ओके ओके ठीक है ठीक है. सो दिस इज द एक्सप्रेशन वी हैव रिटन इनटू द रिवर्स फॉर्म. हे काय केलं आपण या ठिकाणी रिवर्स फॉर्म मध्ये एक्सप्रेशन लिहिलं राइट. नाउ हियर स्टॅक डिटेल्स एंड आउटपुट स्ट्रीम ठीक है राइट. फर्स्ट ब्रैकेट एडेड टू द स्टॅक ठीक है. राहिलं काय 1 प्लस 1 ब्रैकेट divided by 4 divided by 8 plus 3 minus 3 into 2 dollar 4 again then 1 it is output operand output string again then plus is operator added to the stack again rahilele kay 1 bracket plus 3 minus 3 into 2 डॉलर फोर ठीक आहे. वन आहे तस आहे. नाउ नेक्स्ट इज अ वन विच इज ऍडेड टू द आउटपुट स्ट्रीम ठीक आहे. नाउ नेक्स्ट ब्रॅकेट. आता ह्या ठिकाणी ब्रॅकेट हे तुमचं क्लोजिंग ब्रॅकेट आहे का ओपनिंग ब्रॅकेट आहे बघा. हियर इट इज अ ओपनिंग ब्रॅकेट आणि तुमच्या स्टॅक वरती काय आहे तुमचं क्लोजिंग ब्रॅकेट आहे. त्या दोघांमधले जेवढे काय ऑपरेटर्स आहेत पॅरेंट काढून कुठे ठेवायचे तुमच्या आउटपुट स्ट्रिंगला ठेवायचे. कुठे ठेवायचे तुमच्या आउटपुट स्ट्रिंग म्हणजे काय ना तिथं प्लस वन वन. आता या ठिकाणी तुमचा स्टॅक रिकामा झाला कारण हे ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटला तुमचं निघून जाईल प्लस जे होतं ते तुमच्या आउटपुटला ऍड झालं. नेक्स्ट डिवाइड इट इज ऑपरेटर ऍडेड टू द स्टॅक काय राहिले तर 3 minus 3 into 2 dollar 4 okay. Next 4 is a operand added to the output string okay. Next ata baka itha rahilele ka hai te 4 nikun gele kay tumcha kade itha divide okay ani stack varcha pan operator kutla tumcha ya tikani divide kay kar sangitle ya veles tumhala put as it is and push scan operator on the stack just karna ye pehle divide and ye tumcha second divide theek hai kya rahega 8 plus 3 minus 3 into 2 dollar 4 next 8 yeah and push 4 plus 1 1 now next rahega kya plus 3 minus 3 into 2 dollar 4 पुढे काय येणार हा प्लस आणि या ठिकाणी स्टॅक वरती किती ऑपरेटर आहेत दोन ऑपरेटर आहेत. स्टॅक वरती दोन ऑपरेटर आहेत. नाउ स्कॅन ऑपरेटर इज प्लस अँड स्टॅकचा टॉपचा ऑपरेटर कुठला आहे तुमचा डिवाइड. डिव्हिजन डिवाइड दोन्ही कंपेयर करा. डिवाइड हॅज हायर प्रायोरिटी हॅज हायर प्रायोरिटी. Stack operator is having higher priority. म्हणजे काय होणार ते pop the output string ला output add होईल. Now when बघा when this operator is added to output string your scan operator is compared with all remaining operators. राहिलेल्या सगळ्या ऑपरेटरशी ते कंपेयर करायचं एकाशीच कंपेयर करायचं नाही ठीक आहे. Now पुढे plus is again compared with डिवाइड साइन ठीक आहे. काय होणार तुमचं हे डिवाइड इज ओके आउटपुट स्ट्रिंग ला होणार आउटपुट स्क्रीन ला ऍड होईल ठीक आहे. स्टॅक तुमचा रिकामा झाला. नाउ प्लस इट इज ऍडेड टू स्टॅक प्लस काय झालं तुमचं त्या स्टॅकला ऍड झालं 3 minus 3 into 2 dollar 4 ठीक आहे. पुढे 3 तुमच्या आउटपुट स्ट्रिंग ला ऍड होईल. नाउ पुढचं राहिलेलं काय तुमचं मायनस थ्री हा मायनस आणि ह्या ठिकाणी काय तुमचं प्लस प्लस ऍज इट इज प्लस ऍज इट इज पुट स्कॅन ऑपरेटर ऑन स्टॅक होणार तुमच्या स्टॅकला ऍड केलं जाईल. पुढे थ्री
output string. Divide 84 plus 11. Ah, I'll multiplication multiplication is compared with minus. Multiplication has higher property than minus. Post and operator has all stuck. As it is. So, kaya raha sa dati kani? As it is right. Okay? Let's try. Baga, ata scan operator ji priority ha stack operator peksha jasta hai. Kya mula to tumcha? Ahe da sa rai. Okay? Then, 2, 3, 3, output string error 4 plus 1, 1. Then file type dollar and 4. Now dollar chi priority ekapeksha kay tumchi tya tikani jast ahe. Dollar chi priority kay tumchi jast ahe. Kay karayche tya velela ahe tasa theva ani dollar tumcha tya tikani add kela jaye. Add ka. Okay. 4, 2, 3, 3. Now check here plus minus multiplication in a dollar. At the top operator put like dollar. Dollar. Multiplication. So this is the your prefix expression. एक आयसे तुमसा prefix expression रही. ठीक है? लक्षण रही. कौन अलग डाउट है कहीं जगह दे? No sir. No, no sir. तुम्हाला दोन मार्क साठी विचार लगाई कि वह एक मार्क साठी विचार लगाई. अगर तुमचे exam, जर तुमचे exam offline झाले आ. ठीक है? तर हा क्वेश्चन तुम्हाला 6 मार्क का विचार लगा तो. This question is asked mark 4 marks or 6 marks. ठीक है? But if it is asked for online, then it will be asked for 1 mark or 2 mark. Lakshat rahil, dilela expression tumhala prefix madhe convert karayche kiwa postfix madhe convert karayche. Lakshat rahil. Theek hai? Yes sir. Tumhala video dakhu. Animation madhe sudha tumhala samjel how it is done. Infix to prefix. Is there a second screen? Yes, sir. Yes, sir. Transfer. Yes, sir. Infix to prefix expression using step. Okay. Given expression to my work, yeah, $4 into 3 minus 3 plus 8 divided by 4 divided by 1 plus 1. ऑपरेटर स्कैन स्टैक लाउन केला प्लस ऑपरेंड आहे आता तो ठेवताना कुठे ठेवायचा बघा इट इज पुट ऍट द लास्ट तो कुठे ऍड केले तुमचा लास्ट ला ऍड केले ठीक आहे देन प्लस स्टैक ला ऍड करा 1 ऍड टू द आउटपुट स्ट्रिंग then bracket बघा आता bracket opening bracket आणि closing bracket आहे त्यामुळे ते ऑपरेटर काढायचं आणि तुमच्या आउटपुटला ठेवायचं आणि ते दोन bracket असल्यामुळे ते end counter म्हणजे काय काढून टाकले divide again operator scan Four
then divide दोघांची प्रायोरिटी सेम आहे आहे तसं ठेवायचं आणि नवीन ऑपरेटर पुश करायचा. एडेड टू द आउटपुट प्लस स्टॅक ऑपरेटर इज हॅव्हिंग हायर प्रायोरिटी रिमूव्ह करा आउटपुटला ठेवा. दुसरा ऑपरेटर सुद्धा चेक करायचा. ठीक आहे. पुश ऑन टू द स्टॅक. नाव प्लस हा तुमचा स्टॅकला पुश करायचा. ठीक आहे. देन थ्री आउटपुट स्ट्रिंग प्लस मायनस दोघांची प्रायोरिटी काय राहते तुमच्या या ठिकाणी जाते. ठीक आहे. तसं ठेवा आणि त्याच्यानंतर मायनस सुद्धा स्टॅकला मूव्ह करायचा. थ्री एडेड टू द आउटपुट स्ट्रिंग मल्टिप्लिकेशन अँड प्लस मायनस हायर स्कॅन ऑपरेटर. टू ऑपरेंड एडेड टू द आउटपुट स्ट्रिंग देन डॉलर. बघा आता डॉलर आणि मल्टिप्लिकेशन डॉलरची प्रायोरिटी मल्टिप्लिकेशन पेक्षा जास्त आहे. डॉलर म्हणजे रेस्ट झाला या ठिकाणी. डॉलरचा अर्थ काय होतो या ठिकाणी रेस्ट टू. आणि डॉलरच्या ऐवजी एक एरो सुद्धा असू शकतो अपवर्ड डायरेक्शन एरो. ठीक आहे. आता राहिलेले फक्त स्टॅक रिकामा करा तुमचा. पहिल्यांदा डॉलर बाहेर पडेल कारण तो टॉपला आहे. त्यानंतर तुमचं मल्टिप्लिकेशन ठीक आहे. त्यानंतर तुमचं मायनस आणि सगळ्यात शेवटी तुमचा प्लस बाहेर पडेल. ठीक आहे. बघा आता हे आउटपुट आणि आलेला आपला आउटपुट दोन्ही आउटपुट तुमचे सेम आहेत का चेक करा. ठीक आहे. लक्षात राहील. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? नो सर. राईट. सो दिस इज द कन्वर्जन ऑफ इनफिक्स एक्सप्रेशन इन टू प्रीफिक्स एक्सप्रेशन. हे तुमचं इनफिक्स टू प्रीफिक्सचं कन्वर्जन राहील. ठीक आहे. सो दीज आर द टू ऍप्लिकेशन वेअर इनफिक्स एक्सप्रेशन इज कन्वर्टेड इन टू प्रीफिक्स अँड इनफिक्स एक्सप्रेशन इज कन्वर्टेड इन टू युअर पोस्टफिक्स. ठीक आहे. नाव next we are going to use our stack for evaluation of postfix expression. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊया. बघा बोर्ड दिसतोय सगळ्यांना? यस सर. तुम्हाला ज्या नोट्स दिले स्टॅकच्या नोट्स दिले तर सगळ्यांना? यस सर. यस सर. एक्झाम्पल आहे दिलेले ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय ते पॉसिबल नाही. ठीक आहे. प्रॅक्टिस इट युअर सेल्फ. नाव नेक्स्ट वी आर गोइंग टू इव्हॅल्युएट द पोस्टफिक्स एक्सप्रेशन. बघा इव्हॅल्युएट द पोस्टफिक्स. आता इव्हॅल्युएट याचा अर्थ आपल्याला फायनल आउटपुट काढायचंय. याचा अर्थ काय होतो या ठिकाणी
वी हॅव टू फाइंड द फायनल आउटपुट. आपल्याला या ठिकाणी फायनल आउटपुट काढायचंय. थोडक्यात दिलेलं एक्सप्रेशन तुम्हाला बघा त्या स्वरूपाचं राहील 5, 2, 3 इंटू प्लस. ठीक आहे, तर ह्याचा आउटपुट किती येईल, ह्याचा आउटपुट किती येईल हे आपल्याला फक्त या ठिकाणी शोधायचंय. लक्षात राहील. आता हे एक्सप्रेशन कसं होणार, 2 × 3 + 5 म्हणजे आउटपुट किती येणार, 6 + 5 म्हणजे आउटपुट तुमचं किती आलं पाहिजे फायनल, 11. फक्त आपल्याला हे आउटपुट काढायचंय, फक्त आपल्याला काय करायचं, हे आउटपुट काढायचंय. लक्षात राहील, दॅट इज नथिंग बट इव्हॅल्युएशन ऑफ युअर पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे, याच्यापासून सुरुवात करूया. पहिल्यांदा स्मॉल एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, दिलेलं एक्सप्रेशन काय होतं आपलं, 5, 2, 3 मल्टिप्लिकेशन आणि प्लस. दिस इज अवर गिव्हन एक्सप्रेशन. हे काय आपलं गिव्हन एक्सप्रेशन. ठीक आहे, पहिल्यांदा 5 इज आवर ऑपरेंड. 5 हे काय तुमच्या या ठिकाणी ऑपरेंड. ठीक आहे, याचा जे आपण कन्वर्जन मध्ये केलं त्याच्या उलट इव्हॅल्युएशन मध्ये करायचं, जे आपण कन्वर्जन मध्ये केलं त्याच्या उलट इव्हॅल्युएशन मध्ये करायचं. मीन्स व्हॉट, व्हाइल कन्वर्टिंग इन फिक्स टू प्रीफिक्स ऑर इन फिक्स टू पोस्टफिक्स. ठीक आहे, वी हॅव मूव्ड युअर ऑपरेटर टू स्टॅक अँड ऑपरेंड टू आउटपुट स्ट्रिंग. आउटपुट स्ट्रिंग बरोबर आहे, ऑपरेटर हे स्टॅकला मूव्ह केले होते आणि ऑपरेंड हे आपण आउटपुट स्ट्रिंगला मूव्ह केले होते. आता त्याच्या उलट करायचंय. मीन्स हिअर वी आर मूव्हिंग युअर ऑपरेंड्स टू स्टॅक. आपल्याला स्टॅकला काय मूव्ह करायचे, आता ऑपरेंड करायचे. ठीक आहे, हा 5 इज डिजिट. 5 काय तुमचा डिजिट. पुश ऑन स्टॅक, स्टॅक वरती पुश करा म्हणजे स्टॅकला काय आलेलं तुमच्या या ठिकाणी, 5 आलं का 5 या ठिकाणी. ठीक आहे, नाव नेक्स्ट थर्ड स्टेप 2. टू काय परत ऑपरेंड पुश ऑन स्टॅक, पुश ऑन आफ्टर 5. ठीक आहे, म्हणजे काय झालं तर पहिल्यांदा 5 2 2 ऍड केलं जाईल. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ स्टेप पुढे काय तुमचं, 3 इज अ डिजिट, पुश ऑन स्टॅक, पुश ऑन स्टॅक. ठीक आहे, म्हणजे काय ना तुमचं पहिल्यांदा 2 ऍड झालं आणि लास्टला कुठल्या नंतर तुमचं 3 ऍड झालं. ठीक आहे, नाव फिफ्थ स्टेप मल्टिप्लिकेशन इज अ ऑपरेटर. नाव मल्टिप्लिकेशन इज अ ऑपरेटर. पुश ऑन आउटपुट. आता या ठिकाणी आउटपुट स्ट्रिंग आपल्याकडे नाहीये, आपल्याला फायनल आउटपुट काढायचं. या ठिकाणी काय करायचंय, फायनल आउटपुट काढायचंय. ठीक आहे, सो व्हेनेव्हर अन ऑपरेटर इज स्कॅन, ज्यावेळेस तुमचं ऑपरेटर स्कॅन होतं किंवा तुमचं ऑपरेटर येतं, दिस ऑपरेटर इज केप्ट इन बिटवीन टॉपमोस्ट 2 एलिमेंट. दिस ऑपरेटर इज केप्ट इन बिटवीन टॉपमोस्ट 2 एलिमेंट. स्टॅक वरचे जे दोन एलिमेंट असतील, पहिले दोन एलिमेंट, त्या दोन एलिमेंटच्या मध्ये हा ऑपरेटर काय करायचा, ठेवायचा. ठीक आहे, इथे लिहा पॉप 2 डिजिट्स फ्रॉम स्टॅक अँड पुट ऑपरेटर इन बिटवीन देम, इन बिटवीन देम. मग आता स्टॅक वरती पहिले दोन तुमचे ऑपरेंड्स आहेत, कुठले कुठले पहिले दोन ऑपरेंड्स आहेत, 3 and 2 2 and 3. बरे, पहिल्यांदा कुठला ऍड झालाय तुमचा, पहिल्यांदा कुठला ऍड झालाय तुमचा, 3 2 आणि त्याच्यानंतर 2 and 3 3. या दोघांच्या मध्ये तो ऑपरेटर ठेवायचा आणि याचा आउटपुट काय आहे तुमच्या या ठिकाणी, 6 6 6. नाव दिस आउटपुट इज पुश्ड ऑन टू द स्टॅक. हे आउटपुट काय करायचं आपल्याला,
स्टॅक वरती पुश करायचं. आता फक्त दोन इलिमेंट काढले होते, कुठले कुठले? एक टू अँड थ्री, दोन काढला होता. मग राहिलेला इलिमेंट कुठला आहे तुमचा? फाईव्ह. तो आहे तसा आहे, फक्त आलेला इलिमेंट कुठला आहे तुमचा? तो सिक्स. मग स्टॅक वरती काय राहिलं आपल्याकडे? आता पहिलं फाईव्ह आहे तसं, आणि नवीन आलेलं काय आहे तुमचं? सिक्स आहे. सिक्स, ठीक आहे. ना पुढं आता राहिलेला ऑपरेटर प्लस प्लस, परत येईल जो ऑपरेटर. मग ऑपरेटर आल्यानंतर तुम्हाला काय करायला सांगितलंय? ऑपरेटर डिजिट मध्ये स्टॅकवरचे दोन इलिमेंट रिमूव्ह करायचे, आणि त्या दोन इलिमेंटच्या मध्ये तो तुमचा ऑपरेटर ठेवायचा. टॉप मोस्ट वर का, इथं जर दहा इलिमेंट असतील तर पहिले दोनच इलिमेंट घ्यायचे, फक्त पहिले दोनच इलिमेंट घ्यायचे, त्या दोन इलिमेंटच्या मध्ये तो ऑपरेटर तुमचा ठेवायचा. हा प्लस, आता प्लस कसं होणार या ठिकाणी? म्हणजेच काय येणार? इलेव्हन. इलेव्हन इज इक्वल टू इलेव्हन. दिस इज द युअर फायनल आन्सर. हे काय असेल तुमच्या या ठिकाणी फायनल आन्सर? लक्षात राहील. इव्हॅल्युएशन ऑफ एक्सप्रेशन म्हणजे काय? तुम्हाला हे आउटपुट काढायचं. संपलं, लक्षात राहील. हा सुद्धा तुम्हाला एक मार्क साठी 100% विचारला जातो. 100% जर तुमचं ऑफलाईन असेल तर तुम्हाला 4 मार्क साठी विचारतात, ऑनलाईन असेल तर 1 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाणार म्हणजे जाणार. लक्षात राहील. एक्सप्रेशन काहीतरी वेगळं असेल, पण इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्स, इव्हॅल्युएशन ऑफ प्रिफिक्स ह्याच्यापैकी तुम्हाला एक तरी क्वेश्चन विचारला जातो, आणि कन्वर्जन मधला सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. लक्षात राहील, ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? हाऊ टू सॉल्व्ह इट? नो सर. राईट, नाउ लेट्स सी द अनदर एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल बघूया हाऊ टू सॉल्व्ह इट. असाइनमेंट मधला एक क्वेश्चन घेतला होता, किंवा तुम्हाला बोर्डाला विचारलेले क्वेश्चन आहेत, एमएसबीटीला विचारलेलं क्वेश्चन आहे, तो सॉल्व्ह करूया, ठीक आहे. आता दिलेलं एक्सप्रेशन इनपुट स्ट्रिंग बघा, 12 7 3 मायनस डिवाइड 2 1 5 2 1 5 प्लस मल्टीप्लिकेशन प्लस प्लस मल्टीप्लिकेशन प्लस, ठीक आहे. नाउ फर्स्ट 12 इज डिजिट, ठीक आहे. डिजिट असेल तर आपण कुठे मूव्ह करणार आहे? स्टॅक, स्टॅकला मूव्ह टू स्टॅक. ओके, पहिल्यांदा 12 आला, ठीक आहे. नेक्स्ट 7 इज डिजिट, पुश ऑन स्टॅक, पुट इन ऑन स्टॅक. स्टॅक म्हणजे काय आलं या ठिकाणी? 12 7 येणार, ठीक आहे. पुढे 3 इज डिजिट, पुश ऑन स्टॅक, पुश ऑन स्टॅक म्हणजे 12 12 7 आणि 3, ठीक आहे. 4 स्टेप. नाउ मायनस, मायनस ऑपरेटर, ऑपरेटर. हा आता मायनस ऑपरेटर आले, कुठल्या दोघांच्या मध्ये ठेवणार? 7 अँड 3. 7 मायनस 3 करणार का? 3 मायनस 7 करणार? 7 मायनस 3. पहिला कुठला ऍड झालाय तो बघायचा. त्या दोघांमध्ये पहिला कुठला ऍड झालाय तुमचा? 7 ऍड झालाय. त्याच्यानंतर कुठला ऍड झालाय तुमचा? 3. लिहिताना कसे लिहिणार? 7 मायनस 4. नाव पुश दिस 4 ऑन टू द स्टॅक. हा 4 काय करायचा आता? स्टॅक वरती करायचं. म्हणजे काय येणार? 12 आणि 4, ठीक आहे. हा पुढे 5th स्टेप. हा नेक्स्ट इज डिव्हिजन इज ऑपरेटर. कुठं पुश करणार तुम्ही? हा 4 डिवाइडेड बाय 4. 12 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 3. 12 मायनस 4 झालं. बघा 12 मायनस 4 झालं, मायनस झालं. 12 डिवाइडेड बाय 4.
आता ह्या दोघांच्या मध्ये ऑपरेटर ठेवल्यानंतर आउटपुट तुमचं फ्री आलं. ठीक आहे, आता स्टॅक तुमचा रिकामा झाला बघा. या दोघांच्या मध्ये ऑपरेटर ठेवल्यानंतर स्टॅक काय झाला तुमचा रिकामा. मग आलेला आउटपुट हे फक्त काय असेल तुमच्या स्टॅक वरती असेल. ठीक आहे, बरोबर. फोर आणि ट्वेल्वच्या मध्ये ऑपरेटर ठेवला म्हणजे दोन्ही काढले आपण, त्या दोघांच्या मध्ये ऑपरेटर ठेवला, आउटपुट किती आलं तुमचं थ्री. आलेलं आउटपुट स्टॅकला मूव्ह केलं. नेक्स्ट सिक्स स्टेप टू इज डिजिट डिजिट पुश ऑन अ स्टॅक टू पुढं वन इज डिजिट थ्री टू वन वन. ठीक आहे, पुढं एट फाईव्ह इज डिजिट थ्री टू वन फाईव्ह थ्री टू वन आणि सगळे शिल्पी काय ना तुमचं फाईव्ह. नाव प्लस इज अ ऑपरेटर वन प्लस फाईव्ह वन प्लस फाईव्ह वन प्लस फाईव्ह म्हणजे किती झाला सिक्स. फक्त स्टार्ट ला मूव्ह करा थ्री टू आणि थ्री टू सिक्स. ठीक आहे, पुढं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन इज नाव ऑपरेटर कुठल्या दोघांच्या मध्ये ठेवणार टू इंटू सिक्स. टू इंटू सिक्स इज इक्वल टू ट्वेल्व. ट्वेल्व थ्री आणि ट्वेल्व थ्री प्लस इज ऑपरेटर ऑपरेटर कुठल्या दोघांच्या मध्ये थ्री प्लस ट्वेल्व प्लस ट्वेल्व. फायनल आउटपुट किती आलं तुमच्या या ठिकाणी फिफ्टीन. सो दिस इज कॉल्ड एज अ इव्हॅल्युएशन ऑफ युअर पोस्टफिक्स एक्सप्रेशन. हे काय असेल तुमचं इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे, व्हेरी सिम्पल टास्क, सगळ्यात सोपी टास्क आहे. सगळ्यात सोपी टास्क कुठलं तुमचं इव्हॅल्युएशन ऑफ प्रिफिक्स असेल किंवा इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्स असेल. ठीक आहे, लक्षात राहील. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? नो सर. Let's see how it is done. One video we are going to see how it is done. Evaluation of postfix. Okay, this is again now. Yes, sir. आता हे दिलेलं एक्सप्रेशन तुमचं पोस्टफिक्स एक्सप्रेशन आहे. दिसत का बघा, फोर टू आणि नंतर डॉलर साइन आहे. म्हणजेच काय, तुमचं डॉलर साइन हे फोर आणि टू च्या मध्ये अप्लाय केलं जाणार आहे. ठीक आहे, दिलेलं एक्सप्रेशन काय तुमचं पोस्टफिक्स. सॉल्व्ह करताना काय करायचं बघा. फोर स्टॅप वरती मूव्ह केला, टू स्टॅक वरती मूव्ह केला, देन नाव डॉलर. ज्यावेळेस डॉलर आलं, ठीक आहे, फोर आणि टू दोघांचा फोर डॉलर टू याचा अर्थ फोर रेस टू टू म्हणजे फोर स्क्वेअर. फोर रेस टू टू म्हणजेच काय, फोर स्क्वेअर. किती व्हॅल्यू तुमची फोर स्क्वेअर ची? सिक्सटीन. तुमच्या स्टॅकला मूव्ह केली जाईल. पुढं थ्री परत स्टॅकला मूव्ह केला जाईल. देन मल्टिप्लिकेशन. नाव मल्टिप्लिकेशन इज अप्लाइड बिटवीन सिक्सटीन अँड सिक्सटीन अँड थ्री. फोर थ्री काटली चाळीस. ठीक आहे, परत थ्री तुमच्या स्टॅकला मूव्ह केला जाईल. Now, minus 48 minus 3. That is nothing but 45. Push on to the stack. Then 8, add 8 to the stack. 4, add 8 to the stack. 8. Now, divide. It is applied in between 8 divided by 4. Good. 8 divided by 4. That is nothing but 2.
push onto the stack. One move to the stack, another one move to the stack. Plus, now plus is one plus one. One plus one, two. Now divide. Two divided by two. Good. Forty-five plus one. 46. This is the evaluation of your postfix expression. एक आसे तुमसा postfix expression सा evaluation. ठीक है? लक्ष्य राइट? Yes sir. Okay. Teacher, we will see how to evaluate your prefix expression. Okay, today we will stop here.